मुलांनो आज आपण वर्ग तिसरा विषय मराठी त्यामध्ये पाठ क्रमांक 9 सेरास सवासी आणि ह्या पाठाचे लेखक आहेत पाल रुमा। तर आज आपण ह्या पाठाचे वाचन करणार आहोत। तर मुलांनो तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 28 आहे, त्यावर दिलेला आहे पाठ क्रमांक 9 सेरास सवासी। तर आज आपण हा पाठ बघणार आहोत। तर मुलांनो नीट लक्ष देऊन ऐकावे। नाना काका घुंगरकाठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते। वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते। निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी झोडणी मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता। निसर्गाने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले। दाणे भरलेल्या लोंब्या आड्या पडल्या होत्या, शेताची नासाडी चालू होती, शेतावर उंदीर मामा कोपले होते। नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले। त्यांनी शेताजवळच्या माळ्यावर एक मोठा गोल खड्डा खणला। त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले, ते अर्धे अधिक पाण्याने भरले। त्यांच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फडी बसवली। पिंपावरच्या फडीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली। अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले। मग काय झालं, सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची टोळी बाहेर पडली। तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वत्र उंदीर पिंपापाशी धावत आले। पिंपावर ठेवलेल्या फडीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली। घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले। त्यांच्या भराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले, सारे बुडून मरून गेले। सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले। आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले। संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले। परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले। फडीवरची भजी फस्त केलेली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही। त्यांना फारच आश्चर्य वाटले। हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले। बघा नाना काकांनी काय काय उपाय केलेले होते उंदरासाठी, तर खोल गड्डा करून त्यावर पिंप ठेवून तळलेली भजी ठेवून बघितलं, म्हणजे उंदीर आपल्या शेतामध्ये नासाडी करायला नको ह्या प्रकारे। मग बघा समोर काय होते। संध्याकाळी अंधार पडल्याच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फडीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले। रात्र चांदणी होती, नीरव शांतता पसरली आणि उंदरांची फौज स्वारीवर निघाली। सर्वत्र भज्यांचा वास सुटला होता। मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले, आपसात काहीसे कुजबुजले। त्यांच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फडीच्या टोकावर बसले व एक उंदीर फडीवरून पुढे सरसावला। प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली। ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले। शेरास सव्वा शेर भेटल्या। त्या चतुर उंदीर मामाची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला। तर मुलांनो तुम्हाला हा पाठ समजला आहे। ह्या पाठामध्ये आलेले शब्दार्थ बघू आपण। निबर म्हणजे जून काढणीस आलेले पीक, बेगमी म्हणजे साठा, कोपणे म्हणजे रागावणे, तरप म्हणजे टेकू दिलेली लाकडी फडी, सामसूम होणे म्हणजे शांतता पसरणे, अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे, फस्त करणे म्हणजे
संपवणे. नीरव म्हणजे कसलाही आवाज नसलेला शांत वातावरण. कुजबुजणे म्हणजे हळू बोलणे. कुछ करणे म्हणजे निघणे. कपाळावर हात मारणे म्हणजे निराश होणे. तर मुलांनो, हे शब्दार्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. तर स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.